जगण्यासाठी किडनी विकण्याच्या परवानगीची मागणी थेट राज्यपालांकडे. रोजगार सेवकांचे अहमदपूर तहसील कार्यालयासमोर उपोषण. नागरिकांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने प्रत्येक गावात रोजगार सेवकांच्या नेमणुका सन 2008 मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केल्या. पण या रोजगार सेवकांना दररोज अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सन 2016-17 या वर्षाचे मानधन त्वरित अदा करावे, रोजगार सेवकांचे वेतन थेट बँक खात्यात जमा करावे, सन 2016-18 या 2 वर्षातील प्रवास भत्ता अदा करावा या मागणीस्तव एक दिवसीय धरणे आंदोलन अहमदपूर तहसील कार्यालयात करण्यात आले असून भाजप शासित राज्यात अशा रोजगार सेवकांना कायम कर्मचारी म्हणून नेमणुका देण्यात आल्या आहेत व त्यांना 8 ते 16 हजार रुपये वेतन दिले जात आहे. पण महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य असूनही रोजगार सेवकांची मोठी हिळसांड होत आहे. त्यांचे जगणे अतिशय कठीण झाले आहे. आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय. किशोर सोनकांबळे, लातूर. हा मुळात महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. हा महाराष्ट्रामध्ये रोजगार सेवक त्या वेतनापासून वंचित आहे आणि ह्या रोजगार महाराष्ट्रातील रोजगार सेवकांना मासिक वेतन जर नाही ह्या महाराष्ट्र सरकारनं दिले तर हे 16 तारखेच्या नंतर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या आम्हाला महाराष्ट्र शासनाने कायम करावे आणि इतर राज्याप्रमाणे आम्हाला रोजगार हमीच्या कर्मचारी म्हणून त्यांनी वेतन किंवा मानधन लागू करावे ही आमची अपेक्षा आहे. तर ही मागणी शासनाने जर मान्य नाही केली तर आम्ही आमची किडनी विकण्याचा निर्धार केलेला आहे आणि तसं आम्ही निवेदन राष्ट्रपती यांना देतोय. तर याचा शासनाने गांभीरपूर्वक विचार करावा व आम्हाला लवकरात लवकर याचा निर्णय द्यावा.